विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पनवेल येथील ओरॅन मॉलमध्ये प्लास्टिक बॉटलचे विघटन करणारे SBRM हे यंत्र बसवण्यात आले आहे. या यंत्राचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या यंत्रामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्याबरोबरच प्लास्टिकची विल्हेवाट लावली जाणार आहे. ओरॅन मॉल आणि शॉपर्स स्टॉप यांच्या वतीने CSR निधीतून ओरॅन मॉलच्या फूड कोर्टमध्ये हे यंत्र बसवण्यात आलं आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण होणारी समस्या आणि त्यातून प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असल्यामुळे प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत ओरॅन मॉल आणि शॉपर्स स्टॉप यांच्या वतीने प्लास्टिकचे विघटन करणारे SBRM हे यंत्र ओरॅन मॉलमध्ये बसवण्यात आलं आहे. त्याचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ओरॅन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, दिलीप कलेरिया, शॉपर्स स्टॉपचे प्रोजेक्ट हेड संजय पाटील, डेप्युटी प्रोजेक्ट प्रशांत गुरव, मानसी परुळेकर, मनन परुळेकर, धवल देठिया आदी उपस्थित होते. या यंत्रामध्ये रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल्स टाकल्यावर त्याचे विघटन होऊन त्यापासून कापड निर्मिती केली जाते. त्यामुळे प्लास्टिकचे विघटन करणारे हे यंत्र उपयुक्त ठरणार आहे. आयुक्त गणेश शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आज हा अतिशय स्तुत्य उपक्रम इथं राबवण्यात आलेला आहे. याबाबत बोलायचं झालं तर महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया करणे. आता आपण जर बघितलं तर आज शॉपर स्टॉपच्या माध्यमातून त्यांनी प्रायोजकत्व स्वीकारून एक मशीन स्पॉन्सर केलेली आहे आणि आज मंगेशजींनी या ठिकाणी हा एक छोट्याखानी कार्यक्रम ठेवला आणि एक हा मॅसेज आहे की ही जबाबदारी जी आहे प्रोसेसिंगची सर्व सामायिक नागरिकांची आहे, सर्वांची आहे आणि सर्वांनी मिळून स्वच्छता निर्माण करायची आहे. या स्तुत्य उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच उपक्रम जिथं जिथं जेव्हा जेव्हा आयोजित होतील किंवा घडतील त्यासाठी आयुक्त म्हणून मी किंवा माझी टीम निश्चितपणे सर्व अशा घटकांच्या मागे. धन्यवाद.